ओम नमो नारायणा। मित्रांनो, वर्षभरात 12 पौर्णिमा येतात आणि त्यापैकी भाद्रपद महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे पितृपौर्णिमा। या पितृपौर्णिमेचं महात्म्य असं आहे की पितृपौर्णिमेस केलेले छोटे छोटे उपाय आपल्या पितरांना प्रसन्न करतात। जर तुमच्या जीवनामध्ये पितृदोष असेल तर हा पितृदोष दूर करतात। अनेकांना पितृ किंवा पित्र म्हणजे काय हे माहिती नसतं। मित्रांनो, आपल्या घरातील ज्या व्यक्ती मयत झालेल्या आहेत, ज्या व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे, त्या व्यक्ती आपल्या पितृ असतात। आपलं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाचं, आपल्या घराचं रक्षण करण्याचं कार्य आपले पितृ करत असतात। आपले पितृ जर आपल्यावरती प्रसन्न असतील तर या पितरांचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळतो आणि या कृपाशीर्वादाच्या जोरावरच आपलं भाग्य, आपलं नशीब प्रबळ बनतं, आपली प्रत्येक कामं यशस्वी होतात, घरामध्ये सुखशांती नांदते। या उलट जर आपले पितृ आपल्यावरती अप्रसन्न असतील, आपल्या हातून जर अशा काही चुका घडलेल्या असतील की ज्यामुळे आपले पितृ आपल्यावरती रुष्ट आहेत, रागावलेले आहेत, तर मित्रांनो, आपल्या जीवनात पितृदोष उत्पन्न होतो आणि या पितृदोषाच्या प्रभावाने आपली प्रत्येक होणारी कामं अडतात, कामामध्ये अडथळे येतात, घरातील लोक वारंवार आजारी पडतात, घरामध्ये पैसा टिकत नाही, गरिबी आणि दारिद्र्य उत्पन्न होतं, घरामध्ये अशांतीचं वातावरण निर्माण होण्यास हा पितृदोष मोठ्या प्रमाणात कारणीभूत असतो। आणि मग या पितृदोषापासून जर मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती लाभणं किंवा आपले पितर आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला या पितरांचा कृपाशीर्वाद मिळणं अत्यंत महत्वाचं बनतं। मित्रांनो, पितरांची कृपा प्राप्त करण्यासाठीचा सर्वोत्तम काळ म्हणजे पितृपक्ष, ज्याला मराठीमध्ये पितृपंधरवडा असंही म्हणतात। मित्रांनो, भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून किंवा भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्षास सुरुवात होते आणि म्हणून या वर्षीची जी पितृपौर्णिमा आहे, अनेकांच्या मनात शंका आहेत की ही पितृपौर्णिमा 1 सप्टेंबर मंगळवारच्या दिवशी आहे की 2 सप्टेंबर बुधवारच्या दिवशी। तर मित्रांनो, पितृपौर्णिमा ही 1 सप्टेंबर मंगळवारच्या दिवशी सकाळी 9:38 प्रारंभ होत आहे आणि या पितृपौर्णिमेची समाप्ती 2 सप्टेंबर बुधवारच्या दिवशी सकाळी 10:51 होत आहे। जर श्रेष्ठत्वाच्या दृष्टीने पाहिलं तर 1 सप्टेंबर मंगळवारचा दिवस हा पितृपौर्णिमा म्हणून साजरा केला जाईल, मात्र सूर्योदय व्यापिनी तिथीनुसार 2 सप्टेंबर बुधवारपासून पितृपक्षास प्रारंभ होत आहे। तर या ठिकाणी आपण आपापल्या मान्यतेनुसार 1 सप्टेंबर किंवा 2 सप्टेंबर या दोन्ही दिवशी या पौर्णिमेशी संबंधित उपाय करू शकता आणि आपल्या पितरांना प्रसन्न करू शकता। मित्रांनो, पहिला उपाय अत्यंत साधा सोपा। आपण या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्नान आदि कार्य आटोपून आपल्या शरीराची शुद्धी करावी, स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, काळ्या रंगाची वस्त्र परिधान करणं टाळावं। काळा रंग अशुभ असतो आणि म्हणून त्या रंगाची वस्त्र आपण परिधान करायची नाहीयेत। त्यानंतर एका तांब्याच्या तांब्यामध्ये, मी दोन उपाय सांगणार आहे, पहिला उपाय साधा सोपा आहे, एका तांब्याच्या तांब्यामध्ये म्हणजे तांबे या धातूपासून बनवलेल्या तांब्यामध्ये तांब्याभर जल आपण घ्यायचं आहे, शुद्ध पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत। हे काळे तीळ तुम्हाला कोणत्याही पूजेच्या दुकानात किंवा ज्या ठिकाणी देवी देवतांची सामग्री मिळते त्या ठिकाणी सहज उपलब्ध होतील। तर असे चिमूटभर काळे तीळ त्यामध्ये टाकायचे आहेत, सोबतच चिमूटभर साखर टाकायची आहे। जर तुम्हाला काळे तीळ मिळाले नाही तर काळजी करू नका, केवळ चिमूटभर साखर टाकून आपलं मुख म्हणजे आपलं तोंड दक्षिण दिशेकडे करून आपण हे जल अर्पण करायचं आहे। दक्षिण दिशेकडे हे जल अर्पण करायचं आहे, दक्षिण दिशेला पितृलोक आहे, दक्षिण दिशेलाच आपले पितृ वास्तव्य करतात आणि म्हणून आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी हे जल अर्पण करताना ओम पितृभ्यो नमः, ओम पितृभ्यो नमः, ओम पितृभ्यो नमः या मंत्राचा आपण कमीत कमी 11 किंवा 21 वेळा जप करायचा आहे। मित्रांनो, हा तर उपाय झाला आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती लाभण्यासाठी। मात्र आता जो दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे, हा उपाय जे महापितृ आहेत म्हणजेच भगवान श्रीहरी श्री विष्णू, की ज्यांना आपण महापितृ असं म्हणतो, सर्व पितरांच्या आत्म्यास शांती लाभू देण्याचं कार्य हे भगवान श्री विष्णू करत असतात। तर मित्रांनो, त्या भगवान श्री महाविष्णूंना जर आपण प्रसन्न करू शकलो तर आपले पितृ आपल्यावरती अवश्य प्रसन्न होतात, पितृदोषापासून मुक्ती मिळते। आणि यासाठी आपल्याला आपल्या घराच्या जवळपास असणाऱ्या कोणत्याही पिंपळाच्या वृक्षाच्या खोडाजवळ अगदी 2 ते 3 वस्तू अर्पण करायच्या आहेत, अगदी मनोभावे, पूर्ण श्रद्धेने। मित्रांनो, विश्वास ठेवा, केवळ या 2 ते 3 वस्तू जेव्हा तुम्ही या पिंपळाच्या खोडाजवळ अर्पण करता, या पिंपळाच्या वृक्षास अर्पण करता, तेव्हा मित्रांनो आपल्या जीवनातील मोठ्यात मोठा पितृदोषामुळे दूर होतो, दुर्भाग्याचं रूपांतर सौभाग्यात होतं।
मित्रांनो, पिंपळाच्या वृक्षामध्ये सर्व देवी देवतांचा वास मानण्यात आलेला आहे. ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांचा वास आहे. आणि विष्णू पुराण असं मानतं की पिंपळाच्या वृक्षाच्या प्रत्येक कणात, मग ते खोड असू द्या, मूळ असू द्या, पाणी असू द्या, फांद्या असू द्या, या प्रत्येक कणामध्ये भगवान श्री विष्णूंचा वास आहे. भगवान श्री विष्णू महापितृ आहेत. आणि म्हणून आपल्या पितरांच्या, आपल्या पूर्वजांच्या आत्म्यास शांती लाभण्यासाठी आपण आपल्या घराच्या जवळपास असणाऱ्या कोणत्याही पिंपळाच्या वृक्षाजवळ जा. जाताना आपण तांबे या धातूपासून बनलेल्या तांब्यात जल घ्यायचं आहे. पूर्ण तांब्याभर जल घ्यायचं आहे. सोबत थोडीशी साखर घ्यायची आहे. उडीद डाळ घ्यायची आहे. होय, उडीद डाळ, उडदाची डाळ आपण घ्यायची आहे. आणि एक दोऱ्याचा बंडल सुद्धा आपल्याला लागणार आहे. आणि त्या वृक्षाजवळ आपण एक दिवा सुद्धा प्रज्वलित करणार आहोत. कोणताही तुम्ही मातीचा सुद्धा दिवा घेऊ शकता, तर एक तेलाचा दिवा आपल्याला त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे. तर मित्रांनो, ही सामग्री घेऊन आणि सोबत अजून जी कणिक असते, म्हणजे पिठापासून आपण जी कणिक तयार करतो चपात्या बनवण्यासाठी किंवा भाकरी बनवण्यासाठी जी आपण कणिक मळतो, तर अशा कणकेचे 7 गोळे सुद्धा आपण बरोबर घेऊन जायचे आहेत. मित्रांनो, अत्यंत साध्या सोप्या या सर्व वस्तू आहेत, सामग्री आहेत. कोणताही मोठा खर्च नाहीये. मित्रांनो, दोऱ्याचा बंडल मोठा असावा. तर अशा या पिंपळाच्या वृक्षाजवळ गेल्यानंतर आपण मनोभावे त्या ठिकाणी एक तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर जे आपण तांब्याभर जल आणलं होतं बरोबर, हे तांब्याभर जल या पिंपळाच्या खोडाशी अर्पण करायचं आहे. ते अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा सातत्याने जप करायचा आहे. तदनंतर, म्हणजे त्यानंतर, थोडीशी साखर आपण या पिंपळाच्या खोडाजवळ अर्पण करायची आहे. थोडीशी उडीद डाळ अर्पण करायची आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, हा जो दोरा आपल्या हातामध्ये आहे, हा पांढऱ्या रंगाचा दोरा असावा. तर या दोऱ्याच्या 108 प्रदक्षिणा, म्हणजे आपण या पिंपळाच्या वृक्षाच्या 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि सोबत हा दोरा सुद्धा गुंडाळायचा आहे. मित्रांनो, 108 वेळा हा दोरा गुंडाळला जाईल. आणि प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा जप आपण सातत्याने करायचा आहे. 108 प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर मनोभावे या पिंपळाच्या वृक्षास हात जोडायचे आहेत. भगवान श्री विष्णू, भगवान श्री हरी श्री विष्णूंना आवाहन करायचं आहे. त्यांच्या पुढे प्रार्थना करायची आहे की आपल्या पूर्वजांच्या, आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती लाभू द्या. आमच्या जीवनामध्ये जो पितृदोष आहे तो दूर होऊ द्या. आमच्या पितरांचा कृपाशीर्वाद आमच्यावरती बरसू द्या. आणि भगवान श्री विष्णू, तुमची असीम कृपा आमच्यावर आणि आमच्या संपूर्ण कुटुंबावर असीम बरसू द्या. अशा प्रकारची कृपा, अशा प्रकारची प्रार्थना आपण त्या ठिकाणी भगवान श्री विष्णूंना करायची आहे. आणि त्यानंतर पुन्हा आपण आपल्या घरी यायचंय. घरी येताना सोबत आपण कणकेचे जे 7 गोळे घेतले होते, हे 7 गोळे कोणत्याही गोमातेस, मग जर देशी गाय असेल अतिउत्तम होईल, नसेल तर कोणतीही गाय असेल, तर त्या गायीस आपण हे 7 कणकेचे गोळे आपण आपल्या उजव्या हाताने अगदी वात्सल्याने, प्रेमभावनेने, मोठ्या श्रद्धेने आपण ते खाऊ घालायचे आहेत. या गाईस ते खाऊ घालायचे आहेत. आणि खाऊ घातल्यानंतर गोमातेच्या पाठीवरून हात फिरवण्यास विसरू नका. जर तुमच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात आजारपण असेल, तुम्ही वारंवार आजारी पडताय, तर मित्रांनो, गोमातेच्या पाठीवरून फिरवलेला हात हा आपल्या जीवनातील आजारपण दूर करतो. आणि हे 7 गोळे चारल्यानंतर आपण मनोभावे गोमातेसमोर हात जोडून, गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास आहे, गोमातेसमोर हात जोडून आपल्या जीवनात जो काही पितृदोष आहे तो दूर व्हावा, आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती लाभावी, अशा प्रकारची प्रार्थना आपण गोमातेस करायची आहे. आणि पुन्हा आपल्या घरी यायचं आहे. मित्रांनो, असा हा अत्यंत साधा सोपा उपाय आपल्या जीवनातील पितृदोष तर दूर करेलच, मात्र भगवान श्रीहरी श्री विष्णूंची असीम कृपा सुद्धा आपल्यावरती बरसवेल. जर व्हिडिओ आवडला असेल, कृपया लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब शेजारचं घंटीचं बटन सुद्धा अवश्य दाबा, जेणेकरून यापुढेही येणारे आमचे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण उपाय आपल्याला सातत्याने मिळत राहतील. ओम नमो नारायणा.